बघा, आपल्याला समोरील आकृतीबंधामध्ये प्रत्येक आकृतीला एक क्रमांक दिलेला दिसत आहे. तर या आकृतीबंधामध्ये कितव्या क्रमांकावरील आकृत्या त्रिकोण आहेत आणि कितव्या क्रमांकावरील आकृत्या या वर्तुळ आहेत हे लक्षात यायला हवे. त्यासाठी नीट निरीक्षण करावे. बघा मग, तिसरी आकृती आहे त्रिकोण, सहावी आकृती आहे वर्तुळ. आता पुढे आपल्याला आकृत्यांना क्रमांक दिलेले आहेत परंतु आकृत्या दिलेल्या नाहीत. तरी देखील आपल्याला कोणत्या क्रमांकाला कोणती आकृती येईल हे लक्षात यायला हवं. तर मग सहावी आकृती कोणती आहे? वर्तुळ आहे. तर मग आठवी आकृती कोणती असेल? तर ती देखील असेल वर्तुळ. अकरावी आकृती त्रिकोण, पंधरावी आकृती ती पण त्रिकोण, विसावी आकृती वर्तुळ असेल, चोवीसावी आकृती ती देखील वर्तुळ असेल. अशा पद्धतीने आपल्याला आकृत्या समोर नाहीत तरी देखील आपल्याला कोणत्या क्रमांकाला कोणती आकृती आहे हे ओळखता यायला हवे. मित्रांनो, आता तुम्ही पुढील क्रमांकाला कोणत्या आकृत्या येतील ते वहीत लिहून काढा. सतराव्या क्रमांकाला कोणती आकृती येईल? अठराव्या क्रमांकाला कोणती आकृती येईल? बावीसाव्या क्रमांकाला कोणती आकृती येईल? आणि एकोणतीसाव्या क्रमांकाला कोणती आकृती येईल ते लिहून काढावे आणि तुमच्या वर्गशिक्षकांकडून तपासून घ्यावे.